राज्यात एकीकडे भोंग्यांचं राजकारण तापलं असताना बीडमध्ये मात्र एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. जिल्ह्यातील प्रसिद्ध असणाऱ्या नारायणगड, रामगड आणि बंकटस्वामी संस्थानाच्या महंतांनी मुस्लिम बांधवांबरोबर ईद साजरी केली आहे. तर मुस्लिम बांधवांनी देखील महंतांचा सन्मान करून अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण भारत देशामध्ये आज रमजान ईद साजरी होत आहे. रमजान ईद निमित्त मी प्रत्येक वर्षी बीड शहरामध्ये हा गेल्या 25 वर्षापासून कार्यक्रम घेत असतो. आजचा हा कार्यक्रम अत्यंत अनोखा आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील आदरणीय महाराजांना बोलून हा एकमेकाचा जो संवाद आहे हा घडवण्याचा त्या पाठीमागचा उद्देश होता आणि हा उद्देश सफल झाला असं मला वाटते. मला फार मनस्वी या ठिकाणी आनंद होत आहे. 100% आजही आपण सर्वांनी जे आपल्या मीडियाच्या माध्यमातून जे चित्र पाहिलेलं आहे ते चित्र सर्वत्र राज्यात आणि देशात झालं पाहिजे. जोपर्यंत आम्ही हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये एकमेकाचा संवाद साधणार नाही तोपर्यंत चित्र पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी मी आजच्या माध्यमातून आवाहन करेल, प्रत्येक मुस्लिम समाजाच्या माणसांनी 5 हिंदू समाजाचे मित्र तयार केले पाहिजेत. 1 हिंदू समाजाच्या माणसांनी 5 मुस्लिम मित्र तयार केले पाहिजे आणि आपला संवाद घडला पाहिजे. आपली देवाणघेवाण झाली पाहिजे, विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. हा जर विचार जर देवाणघेवाण झाली तर नक्कीच हा बदल अख्ख्या देशामध्ये राज्यामध्ये घडून येईल. त्याने आज मुस्लिम बांधवांचा अतिशय आनंदाचा हा दिवस आहे आणि आपल्या भारत देशामध्ये अगदी सर्व समाज एकत्रित बंधुभावाच्या नात्याने राहत आहेत आणि वारकरी संप्रदायामध्ये तर कबीर मुसलमान, कबीर लतीफ मुसलमान, चेना नाही जान परमभक्त. कारण वारकरी संप्रदायामध्ये यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाशी. तुमच्या आनंदामध्ये जो आहे तो आमचासुद्धा आनंद काय सामावलेला आहे आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये अगदी सामाजिक ऐक्यता राहिली पाहिजे आणि कायदा आणि सुव्यवस्था कुठं बिघडली नाही पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येकाने आपलं मन मोठं केलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे.